नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुढीपाडवा या सणाबद्दल माहिती घेणार आहोत। गुढीपाडवा हा दोन शब्दांनी बनलेला आहे, ज्यात गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा। या दिवशी गुढी बनवून फडकवली जाते आणि त्याची पूजा केली जाते। गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे। ही प्रथा महाराष्ट्र आणि त्याच्याशी संबंधित काही राज्यांमध्ये साजरी केली जाते। याशिवाय घराच्या दारावर आंब्याच्या पानांनी बनवलेले तोरण सजवले जाते। असे मानले जाते की हे तोरण घरात सुख समृद्धी आणि आनंद आणते। हिंदू कॅलेंडर नुसार चैत्र नवरात्रीची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवसापासून होते। हिंदू नववर्ष ही या दिवसापासून सुरू होते। गुढीपाडवा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्रात या दिवशी लोक घराच्या प्रवेशद्वारावर उंच बांबूच्या साह्याने गुढी उभारतात। गुढीला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते। यासोबतच कडुनिंबाची डहाळी, फुलांचा हार आणि खडीसाखर किंवा गाठ्या बांधून त्यावर उलटा तांब्या ठेवतात। गुढी उभारल्यानंतर तिची पूजा केली जाते आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो। संध्याकाळी हळद कुंकू लावून गुढी उतरवली जाते। महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी बनवली जाते। या पवित्र सणाला लोक सूर्याची पूजा करतात। या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्येत परत आले होते आणि त्याच्या स्मरणार्थ गुढीपाडवा साजरा केला जातो। अशी एक धार्मिक श्रद्धा आहे। तर या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली अशी ही श्रद्धा आहे। आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।